आता एक मोठी अपडेट येते आहे. राज्यसभा निवडणुकीत विजयी मतांचा कोटा हा आता 40.71 इतका असेल. आधीचा विजयी मतांचा कोटा 41.14 इतका होता. मलिक आणि देशमुख यांना मतदानाची परवानगी नाकारल्यानं आता कोटा बदलण्यात आलेला आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत. रौनक, मतांचा कोटा बदलल्यानं आता उमेदवारांच्या निवडीवर निवडणुकीवर कसा परिणाम होणार आहे? मुख्यतः जर आपण बघितलं सौरभ, तर याच्या आधी 42 मतांची गरज एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी होती, ती आता 41 असेल. म्हणजे आता टेक्निकल जर आपण बघितलं तर हा जो कोटा आहे तो 40.71 इतका आलेला आहे आणि याच्या पूर्वी 41.14 असा हा कोटा होता. मुख्यतः जर बघितलं तर महाविकास आघाडीसाठी हे फायदेशीर आहे. जरी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना जरी परवानगी कोटाने नकारली असली, मात्र दुसरीकडे जे छोटे पक्ष आहेत, मुख्यतः आपण बघितलं तर समाजवादी पार्टी आणि MIM सारखे जे पक्ष आहेत ते महाविकास आघाडीच्या बाजूनी होताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळे आणि मतांचा कोटा जर कमी होत असेल तर निश्चितपणे महाविकास आघाडीसाठी ही चांगली बातमी म्हणावी लागेल. सौरभ, धन्यवाद रौनक या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.